अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। वाकोत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जांभळगावच्या पाणी प्रश्नावरून दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध परस्पर विरोधी ॲट्रॉसिटीचा गुन्हा पहूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे। विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्य विशाल घोरपडे यांनी ग्रामपंचायत परिसरात दुपारी 12:30 सुमारास जांभुळगावचा पाणी प्रश्न उपस्थित केला। यावरून राग येऊन जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, आदित्य पाटील, राहुल देशमुख, महेश देशमुख, रणजित देशमुख यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सरपंच सरला सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। यावरून पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। दुसऱ्या गटाने जांभुळगावचा पाणी प्रश्न उपस्थित केला, याचा राग आल्याने उपसरपंच रवींद्र भगवान, ग्रामपंचायत सदस्य विलास जोशी, ग्रामपंचायत सदस्य योगेश जाधव, भास्कर पाटील, प्रदीप पाटील, शरद भगत व निलेश भगत यांनी जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार विशाल नाना घोरपडे यांनी दिल्याने पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।